आज आपण सगळ्यांच्या आवडती खमंग आणि कुरकुरीत अशी चकलीची रेसिपी बघणार आहोत. नमस्कार, निकिताज खमंग रेसिपीचा दिवाळी स्पेशल भागात तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण जी चकली बनवणार आहोत तिचं नाव आहे तांदळाच्या पिठाची चकली. ही चकली आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. चला तर आपण साहित्य बघूया. मी इथे दोन मोठी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे. अर्धा वाटी मी बेसन घेतलेलं आहे. दोन मोठे चमचे तीळ घेतलेलं आहे. एक चमचा इथे आपण ओवा घेतलेला आहे. लाल तिखट घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. दोन मोठे चमचे तूप घेतलेलं आहे. यात आपण आता हे जे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते घेऊया आणि तूप घेतलेलं आहे ते घेऊया आणि हे जे बेसन घेतलेलं आहे आपण ते घालूया यात आता आणि हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. असं हे आपल्याला मिक्स करायचं आहे. सर्व पिठामध्ये तूप लागलं पाहिजे. तूप छान मिक्स झालेलं आहे पिठामध्ये. आता यात आपण ओवा घेतलेला आहे तो ओवा घालूया. तीळ घालून घेऊया. मिक्स करून घेऊ हे सर्व. एक चमचा आपण लाल तिखट घालूया आणि चवीनुसार आपण मीठ घालूया. आणि आपण यात पाणी घालून पीठ आपलं मळून घेऊया. पीठ आपल्याला एकदम पातळ नाही मळायचं आहे, घट्टसरच मळायचं आहे. पीठ आपलं छान मळून झालेलं आहे. यावर आपण एक चमचा इतकं तेल घालूया आणि परत एकदा छान असं मळून घेऊया. पीठ आपलं मळून झालेलं आहे. इथे मी चकलीचा साचा घेतलेला आहे आणि ही चकलीच्या शेपची पात घेतलेली आहे ती आपण यात घालूया. आणि हे जे पीठ आहे ते आपण यात घालू. आणि हे वरच्या बाजूने आपण प्रेस करून बंद करू. आपण आता चकली पाडून घेऊया. हे आपण फर्स्ट असं इथे चिटकवून घ्यायचं आणि मग अशी राऊंड राऊंड फिरवायची. अशा आपण सगळ्या चकल्या बनवून घेऊया. एका बाजूला मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं. तेल छान गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम आपण मीडियम करूया आणि ह्या ज्या चकल्या आहेत आपण पाडून घेतलेल्या त्या आपण फ्राय करूया. मीडियम गॅसवर आपल्याला चकल्या आपल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत छान अशा खमंग होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत. तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा म्हणजे आमच्या सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. तर आपली खमंग आणि कुरकुरीत अशी तांदळाच्या पिठाची चकली तयार आहे. नक्की करून पहा, तुम्हा सर्वांना खूप आवडतील. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.